हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आता जेव्हा अनेक राज्यांमध्ये काही सीट्स गमवल्यानंतर भारतीय जनता पार्टी केंद्र शासित आहे, तर त्यांना आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हेच अगोदर केलं असतं तर लोकांना जे महागाईमुळे यातना सहन कराव्या लागल्या त्या कराव्या लागल्या नसत्या. आणि जेव्हा त्यांना कळलं की आता ज्या पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सीट्स कमी झाल्या, त्यानंतर आता हे सुचलेलं उशिराचं शहाणपण आहे. के दाम कम किए गए है इसे हमें खुशी है, मगर यही अगर बात पहली होते तो लोगों को जो महंगाई सहन करनी पड़ी वो नहीं करनी पड़ती. और इसका कारण ये है कि जो उपचुनाव हुए कई राज्यों में भारतीय जनता पार्टी की सीटें भी कम हुई और उनको लगा कि अब जन प्रक्षोभ उनके खिलाफ है, तो उससे बचने के लिए कहीं ना कहीं अपनी छवि सुधारने के लिए भारतीय जनता पार्टी ने ये कदम उठाया है. समय आप बातें बहुत बड़ी बड़ी करते हैं, कई बार उनकी बातें हास्यास्पद भी होती हैं और महाराष्ट्र को बदनाम करने का एक तरीका इन लोगों ने ढूंढ के रखा है. जिस महाराष्ट्र ने भारतीय जनता पार्टी को बहुत सारे खासदार और आमदार दिए हैं, विधायक दिए हैं, वही महाराष्ट्र को, उनकी पुलिस को, उनके प्रशासन यंत्रणा को बदनाम करना ये एकमेव इनका एजेंडा है. और महाराष्ट्र के लोग अब भारतीय जनता पार्टी को सबक सिखा के ही छोड़ेंगे. किरीट सोमय्यांच्या अशा वल्गना खूप ऐकलेल्या आहे. पूर्वी ज्या ज्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले, जे आता भारतीय जनता पार्टीचे नेते झालेले आहेत, त्यांच्याबद्दल पहिले त्यांनी वक्तव्य करावं, त्यावेळी त्यांनी अशा आणाभागा घेतल्या होत्या. आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं एक सत्र यांनी चालवलं आहे. म्हणजे या मातीमध्ये राहायचं, इथून तुमचं पॉलिटिकल करिअर घडलं महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून दिलं त्या महाराष्ट्राला आता तुम्ही बदनाम करताय, लोक तुम्हाला माफ करणार नाही.